नमस्कार मित्रांनो, एस एम सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण लॉ ऑफ द मोशन म्हणजे गतीचे नियम हे आज आपण बघणार आहोत. वर्ग 9 सायन्सचा हा पहिला धडा आहे, म्हणजे वर्ग 9 पुस्तक तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये काय बघायचं, आपल्याला मोशन बघायचं आहे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघायचं आहे, ॲसिलरेशन बघायचं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन आपल्याला बघायची आहेत. तर मित्रांनो, मोशन म्हणजे काय, मोशन म्हणजे तुम्हाला काय सांगता येईल, मोशन म्हणजे नेमकं तुम्हाला काय सांगता येईल. तर मित्रांनो, मोशन म्हणजे काय, एखादा पदार्थ, एखादा ऑब्जेक्ट जर तो त्याची जागा सोडत असेल, ठीक आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असेल, म्हणजे त्याने जागा सोडली, म्हणजे त्याला आपण मोशन म्हणू, ठीक आहे. तर बघा आता, इन विच द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स द मोशन, हाऊ विल यू एक्सप्लेन द प्रेझेन्स अँड ऑप्शन ऑफ द मोशन. म्हणजे खालील उदाहरणावरून तुम्हाला गतीची जाणीव होईल का, आणि तिथं गती नाही आहे हे तुम्हाला समजेल का. तेव्हा खाली काही उदाहरणं दिलेली आहेत, द फ्लाईट ऑफ द बर्ड, उडता पक्षी, जर पक्षी उडत असेल तर ते मोशन आहे का, ऑब्व्हियसली तिथं मोशन आहे कारण पक्षी उडत आहे आणि तो त्याची जागा सतत चेंज करत आहे. त्यानंतर आहे स्टेशनरी ट्रेन, थांबलेली ट्रेन, आता थांबलेली ट्रेन त्याची जागा बदलत आहे का, या वाक्यातून समजते की नाही बदलत. स्टेशनरी म्हणजे थांबलेली, स्थिर ट्रेन म्हणजे तिच्यामध्ये मोशन नाही आहे. लिव फ्लाइंग थ्रू द एअर, लिव्ज फ्लाइंग थ्रू द एअर, आता झाडांची पाने जर हवेमध्ये उडत असतील तर त्याच्यामध्ये मोशन आहे का, ऑब्व्हियसली तिथेसुद्धा मोशन आहे. अ स्टोन लेईंग ऑन अ हिल, एखाद्या टेकडीवरील दगड, तो सुद्धा स्थिर असतो, म्हणजे ज्या गोष्टी स्थिर असतात तिथे मोशन नसते, आणि ज्या गोष्टी स्थिर नसतात सतत आपली जागा बदलत असतात तर त्याला आपण काय म्हणतो, त्या गोष्टी मोशनमध्ये येतात. वी सी द मोशन ऑफ द सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे, समटाईम वी कॅनॉट सी द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ अ बीज, कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ द मोशन बिसाइड दोज गिव्ह हिअर. मित्रांनो, वी सी द मोशन सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे, प्रत्येक दिवशी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांचं गती बघत असता. तुम्ही तुमच्या घरासमोर जाणारी कार असेल किंवा चालताना तुम्हीसुद्धा मोशनमध्ये असता, म्हणजे गतीमध्ये असता. समटाईम वी कॅनॉट सी द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट डायरेक्टली, आता बघा काही गोष्टी आपल्याला मोशन डायरेक्टली समजत नाहीत. उदाहरणार्थ आपली पृथ्वी, आपली पृथ्वीसुद्धा मोशन करत असते, सतत फिरत असते, ठीक आहे, सूर्याभोवती आणि स्वतःभोवती, पण हे आपल्याला समजत नाही. तर मित्रांनो, असे काही उदाहरणं आहेत ती तुम्हाला आता इथं लिहायची आहेत. असे मित्रांनो कमीत कमी 10 उदाहरणं लिहायची आहेत ज्या गोष्टी तुम्हाला मोशनमध्ये दिसतात आणि ज्या गोष्टी मोशनमध्ये नाहीत. असे 10 उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत आणि ते तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचे. मित्रांनो, राहिला चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार, हे फक्त एक डेमो होता. डेमो अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर सतत भेटत राहतील. हे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच तुमचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप मोबाईल नंबर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, तुमचं नाव, वर्ग आणि तुमचा मोबाईल नंबर, जेणेकरून त्या मोबाईल नंबरवर आम्ही त्या संबंधित विषयाचे व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकू. मित्रांनो, हा फक्त डेमो होता, हा डेमोमध्ये बघितलं आहे आणि डिटेलमध्ये हे व्हिडिओ शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही लगेच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.